सोलापूर शहर ग्रामीण पोलीस दलाची भरती पुढे ढकलण्यात आली आहे, म्हणजे ती ढकलावी अशी मागणी परीक्षार्थींतर्फे करण्यात आली आहे. सोलापुरात झालेल्या पावसामुळे ग्राउंडवर चिखल साचलाय. मुलांच्या शारीरिक चाचणीला सुरुवात झाली, पण मैदानावर चिखल असल्यामुळे मुलींना दुखापती होण्याची भीती आहे. दरम्यान सोलापूर ग्रामीण मुख्यालयातील ग्राउंडवर सगळीकडेच चिखलच चिखल आहे, त्यामुळे प्रशासनाकडून मुरूम टाकून मैदान तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पावसामुळे व्यत्यय येऊ नये म्हणून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं खबरदारी घेतली जाते. ग्राउंड ओला असल्यामुळे सर त्यांना पळता येत नाही आहे सध्या. मग सरकारला सांगायचं एवढं एकच विनंती आहे सर, की आमच्या सगळ्या गोष्टी, आमचे मागण्या मान्य करावं, हे भरती प्रक्रिया 2 महिन्यानंतर न घ्यावं. आणि सध्या काल पाऊस पडल्यामुळं काही विद्यार्थी आहेत धुळेवरनं, जळगाववरनं किंवा नाशिकवरनं या जिल्ह्यातून आलेले आहेत सोलापूरमध्ये, तर त्यांनी पाऊस पडल्यामुळं डेट वाढून देत आहेत. पण डेट वाढून दिल्यानंतर जे तो जे पोरगा आले धुळ्यावरनं, त्यांना त्यांच्यासाठी राहण्याच्यासाठी सोय नाही आहे, खाण्याची सोय नाही आहे, ते रस्त्यावर किती दिवस म्हणून राहणार ते, त्या सरकारला एवढंच विनंती, पावसाळं झाल्यानंतर भरती प्रक्रिया घ्यावं. काल रात्री आणि काल संध्याकाळी थोडा पाऊस पडल्यामुळे ग्राउंडवरती जे रनिंग ट्रॅक आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी थोडे पॅचेस तयार झालेले आहे चिखलाचे, ते आपण कव्हर करतो आहे मुरूम आणि इतर साहित्य टाकून, जेणेकरून उमेदवारांना या ट्रॅकवरती पळताना कुठलीही अडचण होऊ नये. आता बऱ्यापैकी ग्राउंडचं काम जे आहे ते होत आलेलं आहे. आणखी 1-1.5 तासामध्ये अशाच प्रकारे जर वातावरण राहिलं आणि थोडं ऊन आलं तर ग्राउंड हे आपण ग्राउंड टेस्ट कंडक्ट करू शकू.